नमस्कार, मी सुमेध मुद्गलकर. हाय, मी संस्कृती बालगुडे. आम्ही आज अल्ट्रा मराठीवर आलोय तुम्हाला आमच्या गाण्याबद्दल सांगायला. बेखबर कशी तू, बेखबर कशी तू, बेखबर कशी तू. संस्कृती, हा प्रश्न तुझ्यासाठी आहे. ते म्हणजे टेल अस समथिंग अबाउट दिस सॉन्ग. व्हॉट इज द कॉन्सेप्ट अँड थीम? बेखबर कशी तू, ॲक्च्युली नावातच सगळं येतं. एक वन साइडेड लव्ह असतं आणि ते ना सुरुवातीचं एक प्रेम असतं. म्हणजे आपण कॉलेजमध्ये असतो आणि तो एक क्रश असतो. आपण ना सतत त्या मुलीला बघत असतो, मग ती सिनियर असते किंवा मग ती आपल्याच क्लासरूममध्ये असते सतत. तर वी आर क्रशिंग ओवर दॅट गर्ल, एखादा मुलगा किंवा मुलगी, आणि त्या माणसाला खरं तर माहितीच नसतं. तर त्यामुळे हा जो मुलगा किंवा मुलगी असते ती स्वप्न रंगवत असते. तर त्यामुळे ते गाणं या बाबतीत आहे की मी किती इशारे करू तुला आणि तरीही तू कशी बेखबर आहे, की अजून किती इशारे द्यायचे तुला. सो इट्स ऑल अबाउट वन साइडेड लव्ह. इट्स दॅट इनिशियल लव्ह जे कॉलेजमध्ये असतं, यु नो, अर्ली 18, 19, 20 मधलं. सो अशी थीम आहे गाण्याची. मला खूप इच्छा होती सुमित बरोबर काम करण्याची, कारण का तो त्यांनी त्याचं ॲक्टिंगचं मेटल हे ऑलरेडी प्रूव्ह केलं. तर त्यामुळे प्रत्येकाला, एखाद्या आर्टिस्टला, एखाद्या चांगल्या आर्टिस्टबरोबर काम करण्याची इच्छा असते. आम्ही खूप छान शूट केलं एकमेकांबरोबर. ती ऑलरेडी केमिस्ट्री असल्यामुळे, ऑफस्क्रीन केमिस्ट्री चांगली असल्यामुळे ती ऑनस्क्रीन दाखवायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. तर त्यामुळे सुमित इज अ वंडरफुल ॲक्टर, अ वंडरफुल डान्सर ऑफकोर्स, आणि मला ऑनेस्टली मजा आली. सुमित, हा प्रश्न तुझ्यासाठी आहे. व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स वाईल शेअरिंग स्क्रीन स्पेस विथ संस्कृती? पहिल्यांदा सोबत काम करायची संधी मिळाली या प्रोजेक्ट थ्रू आणि खूप चांगलं वाटलं, कारण संस्कृतीचा जो एक्सपिरियन्स आहे त्यातून मला काहीतरी शिकायचं होतं. आणि द वे शी इमोट्स, एक असतं की ॲज अन ॲक्टर तुम्ही कसं इमोट करता ॲक्टिंग करताना, कुठल्या सीन्समध्ये, मॉन्टाजेसमध्ये किंवा म्युझिक व्हिडिओमध्ये, इट्स डिफरंट एव्हरी टाईम. आणि मी तिला ऑब्झर्व करत होतो आणि तिचे वर्डिंग्स नाही आहे त्या गाण्यामध्ये, शी इज जस्ट प्लेईंग हर पार्ट. आणि जे काय लिरिक्स आणि जे काय वर्डिंग्स आहेत ते सगळे मुलाच्या साईडनी आहेत, ते माझ्या कॅरेक्टरच्या साईडनी. बट द वे शी एक्सप्रेसेस एनीथिंग, ओमकार आमचा डायरेक्टर, त्याने काहीतरी सांगितलं की आपलं हे हवं आहे, यू आर स्माइलिंग अँड गोईंग फ्रॉम हिअर टू देअर. आणि शी मेक्स इट सो प्लेझंट. शी इज गॉट अ व्हेरी ब्राईट स्माईल आणि शी नोज हाऊ टू यूज इट प्रॉपरली. अँड आय वॉज रिअली एन्जॉईंग वर्किंग विथ हर, की कसं काम करायचं, कसं इमोशन्स कुठल्या वेने पोर्ट्रे करायचे. मला खूप खूप मजा आली आणि तिला प्रचंड त्रास दिला मी, त्याबद्दल सॉरी बिलकुल नाही आहे मी. बट नाही, शी इज रिअली गुड. अँड असंच आपण पुढेही काम करूया कधीतरी, अशी माझी इच्छा आहे. दोघांनाही हा क्वेश्चन आहे, ते म्हणजे एक्सपिरियन्स ऑफ शूटिंग इन नॉर्थ इंडिया इन टर्म्स ऑफ ऋषिकेश, डेहराडून अँड सोनपत, ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्स, क्लायमेट अँड एन्जॉयमेंट ड्युरिंग द शूट. थोडक्यात सगळ्या गोष्टींमध्ये एक कॉमन होतं, एन्जॉयमेंट. कारण काम खूप छान, सगळ्यांसोबत टीमवर्क, अजून लोकेशन्स खूप छान. तर प्रत्येक गोष्ट, काम कुठेही करण्यात ना, ती अजून मजा येत होती. एन्जॉयमेंट प्रत्येक ठिकाणी होत होती. खूप हेक्टिक होतं पण असं वाटलंही नाही की आम्ही काही हेक्टिक शूट करत आहोत किंवा काम करत आहोत, कारण कंटिन्युअसली एकानंतर एक आम्ही शिफ्टिंग करतोय इथे आणि खूप हेक्टिक होतं. आपण जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल, कुणीही म्हणणार नाही हे गाणं आम्ही फक्त 2 दिवसात केलं आहे. आणि त्याचे चेंजेस, त्याचं टेकिंग, त्याच्यामागची मेहनत, आणि फक्त ॲक्टर्सची मेहनत नाही का तर आम्ही स्क्रीनवर दिसतो म्हणून, पण बिहाइंड द कर्टन्स जी माणसं असतात त्यांच्यासाठी पण इट्स लाईक ब्रावो त्यांच्यासाठी सुद्धा. कारण का स्टायलिस्ट असो, हेअरस्टायलिस्ट असो, मेकअप दादा असो, सगळे इतके कष्ट घेतले त्या 2 दिवसात सगळ्यांनी आणि कुणीही कंप्लेन करत नव्हतं बेसिकली. मी असं म्हणजे इव्हन सुमित आत्ता म्हणाला की फेवरेबल कंडिशन्स नव्हते तसे, कारण का पाऊस पडत होता मध्येच, नॅचरल लाईटिंगमध्ये आम्ही शूट करत होतो, मध्येच सन यायचा, मध्येच जायचा, मग तो सन आला की त्याच पोझिशनवर 2 मिनिटं रिलॅक्स होऊन हजर सन आला म्हणून ड्रोन्स रेडी. हां, असं नो स्कोप फॉर रिटेक्स. पण जसं आपण म्हणतो ना, आपल्याला चांगलं काम केलं की ते इतकं फ्लोमध्ये होतं की आपल्याला लक्षातही राहत नाही आपण ते काम केलं आहे. तर आता गाणं बघताना मला तेच असं वाटतं की हे आपण केलं आहे, हे इतकं छान आपण आपल्याबरोबर झालं आहे. सो या काम सोडून
आणि जरा फिरून यावं एक दोन तीन दिवस, कारण पहिल्यांदा मी त्या साईडला गेलो आणि मस्त मजा आली आहे. कमाल कमाल कमाल. तो एक नेचरचा झोन असतो, म्हणजे असं निसर्गरम्य, म्हणजे त्यालाही आवडतं आणि मी पण कम्प्लीट, मला असं पानं फुलं पाणी सगळं वाहत आहे आणि त्यात असं एक रोमॅन्टिक सॉंग आपण हे करतो. इट वॉज अ ड्रीम, बेसिकली अ ड्रीम, म्हणजे आम्ही मी तर माझी ड्रीम जगत होते आणि त्यात कामही होत होतं. सो नथिंग लाईक मंगा नेचर मंगा. यूएसबी फॅक्टर ऑफ दिस सॉन्ग वॉज द शूट विथ वेरियस लुक्स and apart from that bridal gowns and apart from that entire team in Raipur. So what's your experience both of you? कारण खूप महत्त्वाचं आहे आणि मी सगळ्या ठिकाणी प्रचार करेल या गोष्टीचा. संस्कृती फार कमी ॲक्ट्रेसेस मी पाहिल्यात तशाही आयुष्यात आणि त्यातल्या त्यातही संस्कृती अशी ॲक्ट्रेसेस जी खूप लवकर रेडी होते, म्हणजे माझ्या आधी ती रेडी होऊन प्रॉपर चेंज करून विथ मेकअप विथ हेअर एव्हरीथिंग शी इज रेडी ऑन सेट्स आणि ते मला खूप आवडतं आणि फट 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 काम करायची तिची जी सवय आहे खूप चांगली आहे. ओके, माझं ना एक फेवरेट, मला ॲक्च्युली माहिती नाही माझं ॲक्च्युली फेवरेट काय, पण आता बघताना जेव्हा मी गाणं पाहिलं आणि माझा एक फेवरेट सिक्वेन्स आहे जो एक्झॅक्टली द ब्राइडल गाऊन अँड द ख्रिश्चन वेडिंग सेटअप सगळं, तर तो शेवटी आम्ही सगळ्यात शेवटी तो शूट केला होता. तर त्यामुळे ना एक जे दिवसभराचं दमून भागून असतं त्याच्यानंतर एक तो ब्राइडल गाऊन आणि द काय म्हणतात ते ऑब्सेशन टू लुक अमेझिंग, कारण ते लग्नाचं आणि ख्रिश्चन वेडिंग ही सगळ्यांची ड्रीम असते, कम ऑन, म्हणजे लेट्स नॉट डिनाय दॅट. पण आम्हाला ॲक्च्युली ती जगायला मिळाली, इतकं छान शूट केलं होतं, म्हणजे कुडोज टू आर डिरेक्टर आर प्रोड्युसर, की त्यांना एक्झॅक्टली माहिती होतं की आम्हाला काय शूट करायचं आहे, आम्हाला काय हवं आहे आणि तेवढेच शॉट्स आम्ही घेत गेलो आहे. असं अजिबात नव्हतं की आम्ही चार टेक्स या एकाच या शॉटचे घेत गेलो आहे, आम्ही बरेचशा अँगल्सनी ते शॉट्स घेतले. मी जेव्हा स्वतः बघितलं तेव्हा मी आमच्या डिरेक्टर ओमकारला मी सतत म्हणत होते की दिस इज एक्झॅक्टली ग्रीस, हे सँटॉरिनीमध्ये आहे ब्लू आणि व्हाईट कॉम्बिनेशनचं, म्हणजे हे म्हणणारच नाही आपण कुठे कुणी इंडियामध्ये शूट केलं आहे. आणि तो सेट होता अर्थात, पण द ब्युटी ऑफ इट, म्हणजे तुम्ही कधी कधी असं असतं वेन यू नो की हा एक सेट आहे, पण तिथे असं वाटत होतं की खरंच ग्रीसमध्ये आलो आहे. तर माझा तो एक फेवरेट हे आहे आणि ऑफकोर्स आमचा स्टायलिस्ट चैतन्य, अमेझिंग जॉब, सगळ्यांनीच खूप छान काम केलं. वन सॉन्ग संग बाय रोहित यू वुड लव्ह टू लिसनिंग टू? बेखबर कशी, बेखबर कशी, बीइंग व्हेरी ऑनेस्ट, असं नाही की फक्त प्रमोशनसाठी. आणि वी लव्ह रोहित, रोहितची बाकी सगळी गाणी कमाल आहेत, पण आता आमचा फेवरेट आहे बेखबर. अजून एक गाणं काय झालं कळलं ना, ते पण खूप आवडतं मला आणि एक हे खूपच चांगलं गायलं. एनी रोमँटिक सॉन्ग यू वुड लव्ह टू रिव्ह्यू ऑर बी अ पार्ट ऑफ? तुला विचारतो, दोघांसाठी प्रश्न आहे. खूप आहेत, हो ना, खूप आहेत, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम डीडीएलजे तिथून सुरू, ते मी नाही सांगू शकणार, पण माझ्या डोक्यात एक त्या दिवशी आयडिया आली होती की आम्ही बेखबर कशी तूच एक कोक स्टुडिओ व्हर्जन काढलं पाहिजे आणि ते मला कदाचित फिमेल व्हॉइसमध्ये काढलं पाहिजे आणि मी बी थोडेसे लिरिक्स इकडे तिकडे हे करून, पण मला त्याच्यामध्ये ऑफकोर्स पिक्चराइज व्हायला आवडेल, बाय नो, मीच व्हायला पाहिजे. पण आपल्याला इन्क्लूड करू शकतात ना, त्यांची इच्छा आहे. ते असं असतं ना की असे सिंगर्स बसलेत आणि असे साईडला ऍक्टर्स बाजूला असं काहीतरी असं सगळं आपण असलोच, बरं ठीक आहे आपलंच होते, पण या ते माझ्या डोक्यात आहे. तुझा? बरेच आहेत, बरेच आहेत, म्हणजे जसं असं वेगवेगळे येत जातात. हां, मला तर फार जुन्या काळातले गाणी तिथून सुरू होतं, की कुठले प्यार दिवाना, तिथून तिथून माझं मन लागून आहे रोमॅन्टिक सॉंग्समध्ये. बट देन ॲज ॲज अन ॲक्टर आय वॉन्ट टू एक्सप्लोर मोर इन टू अदर अदर जॉनर्स, तर सध्या बेखबर कशी टूवरच फोकस आहे आणि इट्स इट्स इनफ रोमॅन्टिक राईट नाऊ फॉर मी. तेवढं रोमॅन्स सध्या माझ्या आयुष्यात खूप आहे अँड येस बस तेवढंच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला सांगा, खाली कमेंट सेक्शन्समध्ये आम्हाला हे कळवा आणि खूप 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 प्रेम द्या आणि प्लीज 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 सबस्क्राईब पण करा. रोज रोज तू जवळून जाते, बावऱ्या मनाला शहरून जाते, बघताल पुन मी पाहावे चुकून तू, नजरेतून नजरे चोरूनही जाते,
खुणवून हेतके अजाण तू कशी चंद्र हरवलेली रात्र ही जशी बेखबर कशी तू बेखबर कशी